ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. दैनिक नगर सह्याद्रीच्या सर्व वाचकांना त्याचबरोबर News24 सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी वैष्णवी, News24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. ताज्या बातम्यांचा आढावा घेऊया सह्याद्री सुपरफास्ट मध्ये. आफ्रिकी देश मोझांबिक मध्ये मोठा नरसंहार झालाय. काबो डेल डागो प्रांतामध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी एका फुटबॉल मैदानात 50 अधिक लोकांची हत्या केली. एवढेच नाही तर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आलेत. या हत्याकांडामध्ये 15 मुलांचाही समावेश आहे. गेल्या 8 महिन्यांपासून लडाख सीमेवर भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेला तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत. भारत आणि चीनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत 8व्या फेरीत या संबंधीच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ज्या ठिकाणी दोन्ही देशांचं सैन्य होतं त्याच ठिकाणी पुन्हा सैनिक परतणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत दबावाला बळी पडणार नाही असं भारताने दाखवून दिलंय. एवढंच नाही तर आक्रमकपणे सीमेवर सज्जताही सुरू केली आहे. त्याचा मोठा दणका चीनला बसला आहे. भारताशी संघर्ष परवडणारा नाही हे लक्षात आल्याने चीनने आपलं सैन्य मागे हटवण्याची तयारी दाखवली. ठाणेसह पालघर जिल्ह्यात भाजपा अंतर्गत गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली. कंटाळलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज अखेर भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. परिणामी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भाजप खिळखिळे होताना दिसत आहे. ठाणे पालघर विभागीय भाजप जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम चौधरी यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय. भरवस्तीतल्या घरात घुसून दिवसा उजेडी एका तरुणाच्या हत्येचा प्रयत्न झाल्याने प्रयागराज शहरात खळबळ उडाली. हल्लेखोर कोण याचा तपास पोलिसांनी 2.5 तासात केलाय. सख्ख्या बहिणीनेच भावावर वडिलांच्या सरकारी रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या घातल्याचं उघड झालंय. उत्तर प्रदेशातलं प्रयागराज शहर या घटनेनं हादरून गेलंय. अवघ्या 15 वर्षाच्या मुलीने आपल्या भावावर असा हल्ला का केला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जखमी अवस्थेतल्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पहिल्यापासूनच संकटाची मालिका मागे लागलेल्या मुंबईतल्या कांजूर मार्ग कारशेड प्रकरणी आता आणखी एक नवा वाद समोर आलाय. या जमिनीचे मालक महेश गारोडिया यांनी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी आणि MMRDA आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली. कोर्टाचा आदेश असताना देखील आपल्याला काहीही न कळवता कारशेडसाठी जमिनीचं परीक्षण सुरू केल्याबद्दल त्यांनी ही कायदेशीर नोटीस बजावली. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. काय आहे आजचं राष्ट्र भविष्य? News24 सह्याद्रीवर रोज सकाळी 7 वाजता. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. बिहारमधील जनतेने भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत देऊन विकासाच्या मुद्द्याला महत्त्व दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाचं समर्थन केलंय अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपा विजयी होण्यासाठी समर्पण भावनेने अपार मेहनत घेतली असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरून उचलबांगडी केल्यानंतर माथाडी कामगार वर्गच आक्रमक झालाय. APMC मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी आंदोलन करत मार्केट बंद पाडले आहे. भाजीपाला आणि फळ मार्केट सोडून इतर 3 मार्केटमधील व्यवहार माथाडी कामगारांनी बंद केले. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत वकील हरीश साळवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय.
काही दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचाऱ्याने वेतन न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी पगार न दिल्यामुळे या कर्मचाऱ्याला आत्महत्या करावी लागली. मग आता पोलीस उद्धव ठाकरे यांना अटक करणार का असा सवाल अर्णब गोस्वामी यांचे वकील हरीश साळवे यांनी उपस्थित केलाय. कोचिंग क्लासेस संघटनेची राज्यकारणीची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत येत्या 23 तारखेला शाळा सुरू झाल्यानंतर 25 तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस सुरू करणार असल्याचा ठराव करण्यात आला. तसेच क्लासेस सुरू झाल्यानंतर जर कोणत्याही क्लासवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई, क्लासेस बंद करण्याच्या सूचना किंवा दंड आकारणी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोचिंग क्लासेसच्या वतीने महाराष्ट्रभर जेल भरो आंदोलन करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आलाय. दिवाळीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केलंय. आपण स्वतः देखील केवळ सोशल मीडिया ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे घरच्या घरी हा सण साजरा करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. याचबरोबर सह्याद्री सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.